श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या बामणडोंगरी येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप तसेच गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गणवेश आणि शूजचे वाटप भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या बामणडोंगरी येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे तसेच गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात गणवेश आणि शूजचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वह्यांचे वाटप केले. या वाटपावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजप उलवे नोट चिटणीस नामदेव ठाकूर, उपाध्यक्ष समृद्धी अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते प्रणय कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास नाईक, तरघर अध्यक्ष धीरज ओवळेकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.